आता आपण एक पर्यावरणाशी संबंधित बातमी पाहणार आहोत. जागतिक जल दिन आणि वनदिनाच्या संधेला भोसरी येथील संतानगर येथे झाडाची कत्तल करण्यात आली आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून त्याविषयी पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारे सामाजिक संस्था भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल उर्फ नाना वाळुंज यांच्याशी आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी फोनद्वारे बातचीत केली आहे. पाहूयात. नमस्कार प्रेक्षको, आपल्या समेत आहेत भूगोल फाउंडेशनचे जे पर्यावरणावर नेहमी काम करत असते विठ्ठल वाळुंज, विठ्ठल उर्फ नाना वाळुंज. काय सांगाल, अगदी 2 दिवसापूर्वीच एका झाडाची कत्तल करण्यात आलेली होती झाली आणि त्याचे फोटो व्हायरल झाले आणि त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांगायचं म्हणजे किती एकदम संतापजनक आणि खेदजनक बाब आहे. ज्या परिसरात ज्या भागात आपण काम करतो पर्यावरणाच्यावर उदे करतो आणि पर्यावरण जागतिक वन दिन आणि जागतिक जल दिन साजरा करत असताना एकीकडे प्रशासन, महानगरपालिका इकडे पुरस्कार समारंभ उद्घाटनाचे कार्यक्रम घेतात आणि एकीकडे झाडांची कत्तल होते, म्हणजे संतापजनक आणि खेदजनक बाब आहे ही पर्यावरणवाद्यांसाठी. अतिशय ही झाडं आपण पोटच्या मुलापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे सांभाळ करतो. त्यांची जर अशी 15 ते 12 वर्षानंतर मोठमोठाली झाडं 40 ते 45 फुटाची झाडं उंच झाडं झाल्यानंतर कत्तल केल्यानंतर किती संतापजनक बाब आहे. खेदाची बाब आहे. साधारणतः झाड किती वर्षाचं असावं? साधारण ते झाड ते 12 ते 15 वर्षाचं झाड होतं आणि 40 ते 45 फुटाचं मोठं डेरेदार झाड आणि मुचकुंचं झाड होतं. दुर्मिळ झाड आहे ती मुचकुंची आणि मुचकुंचं झाड एवढं मोठं की त्याची पानं अशी एवढी पत्रावळीला कशी पानं वापरतो तशा प्रकारची पानं आणि फुलावरावर फुलं असली अतिशय छान आलेली वास येणारा असा मंद श्वास वास येणार ते रात्रीच्या वेळेस अशी झाडं ही छान झाडं कापली गेली. त्याच्यामुळे खूप संतापजनक आणि खेदजनक बाब आहे. तुम्ही याच्याविषयी कोणाला तक्रार केली नाही का? तक्रार त्या दिवशी तक्रार केली, आपण उद्यान विभागाकडे तक्रार केली, पुन्हा पोलीस स्टेशनला तक्रार केली, दोन्हीकडे ही तक्रार केली. त्यामुळे उद्यान विभागाची लोक येऊन गेले तिथं पंचनामा करून गेलेत. त्यापैकी त्यांच्या उद्यान निरीक्षकांच्या वाचनात मला माझ्या पेपर मधून बातम्या आल्यानंतर मला समजलं की उद्यान विभागाने जे निरीक्षक आहेत उद्यान निरीक्षक त्यांनी असं मत नोंदवलं की झाडाची मुळं कुजल्यामुळं ते झाड पडलं. जर झाडाची मला असं विचारायचं त्या उद्यान निरीक्षकांना, तुमचा जर झाडांच्या बाबतीत वृक्षांच्या बाबतीत जर अभ्यास असेल, तुम्ही उद्यान निरीक्षक आहात तर तुमचा जर अभ्यास असेल तर तुम्ही झाडाची मुळं कुजल्यानंतर झाड फुलावर येतं का, झाड डेरेदार हिरवेगार पानं होतात का, झाडाची वाढ 40-45 फुटापर्यंत होते का झाडाची जर मुळं कुजल्यावर, असं मला त्यांना विचारायचे की तुमच्या अभ्यासात ना तुमचा अभ्यास एवढ्या वर्षाचा असेल म्हणून तुम्ही उद्यान निरीक्षण झालात आणि जर तुम्ही असं जर फुलरावर आलेलं झाड आणि जर डेरेदार मोठं हिरवगार झाड जर जर असं मुळं कुजत असेल कुजल्यावर जर असं होत असेल तर मला त्यांच्याविषयी विचारायचे की मुळं कुजल्यावर अशी झाडं होतात का, नाही असा प्रकारचा प्रश्न त्यांना विचारायचा. आणि पोलीस स्टेशनला आपण FIR नोंदवला, आमच्या पर्यावरण प्रेमी लोकांनी मित्रांनी FIR नोंदवलेला आहे, कंप्लेंट नोंदवलेली आहे. पोलीस त्यांच्या प्रकारे त्यांच्याप्रमाणे ते तपास करतील, CCTV फुटेज मिळतील. आणि मी ज्या दिवशी ह्या घटना घडली जागतिक वन दिनाच्या दिवशी आणि जागतिक जल दिनाच्या दिवशी घटना घडली, मी 2-3 दिवस माझ्या तिथं राहत्या ठिकाणी नव्हतो, बाहेर होतो. ज्यावेळेस मी आल्यानंतर मला कळलं की लहान मुलांनी सांगितलं की रात्रीच्या वेळेस काय आवाज येतोय म्हणून आम्ही पाहिलं, खिडक्यांमधून पाहिलं तर क्रेन आणि कटर आणून ते झाडं कापण्याचा उद्योग, क्रेननी साखळी लावून चेन लावून ओढण्याचा प्रयत्न, अशा प्रकारची कामं चालली होती रात्रीच्या याच्यात. म्हणजे रात्रीचं खेळ चालले अशा प्रकारे, रात्रीचं खेळ चालले तशा प्रकारची ही मालिका पाहून त्यांनी अशा प्रकारचे खेळ झाडांबरोबर करायला लागलेले आहेत. म्हणजे ही लाजीरवाणी आणि खेदाची बाब आहे. आणि हे दुसरं कुणाचं कर हे नसून जे आजूबाजूला लोक राहतात त्यांनी जे केलेलं असावं कृत्य, दुसरं कोण येणार नाही, कोणाला त्रास होणार नाही, उलट झाडं लावा झाडं जगवा. आणि भर उन्हाळ्यामध्ये आम्ही झाडांना हे करून सलाइन लावून पाण्याप्रमाणे पोटच्या मुलांप्रमाणे आम्ही जगवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या लोकांनी येऊन अशी झाडं तोडल्यानंतर खूप खेदाची आणि संतापची होणं हे पाहिल्यानंतर आम्हाला पूर्ण डोळ्यातनं खळाखळा पर्यावरण प्रेमींच्या अश्रू व्हायला लागले. बऱ्याच एवढं चांगली हे दुर्मिळ झाडं अशा प्रकारची झाडं हे केल्यानंतर
तुम्ही ऐकलं प्रेक्षको, विठ्ठल वाळून नाना म्हणाले की आम्ही पोटच्या मुलाप्रमाणे या झाडांचे संगोपन करतो आणि उन्हाळ्यामध्ये ऐन स्वतःच्या गाड्यांमध्ये जाऊन ती लोक त्या झाडांना पाणी टाकतात आणि ते संगोपन करतात. परंतु जे अशा प्रकारे जे समाजात जे प्रकार करतात ते अतिशय संतापजनक आणि खेदजनक आहे. त्यामुळं वेळीच प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने या प्रकरणाकडं गांभीर्याने पाहावं.